पाटिल, ओ पाटिल, पाटिल, ओ पाटिल, कसला आरडा ओरडा चाललाय? पोरीसनी शेवटचं बघून घ्या, कपाळावर माझं कुकू लावलंय तिनं। लगीन केलं आम्ही, आता चांगल्या बापावानी पोरीला जावयाला आशीर्वाद द्या। नीले काय बोलतोय हा? खरंय ते सांगतायत ते। नाना माझी बंदूक घेऊन या। असं नुसतं कुकू लावून लगीन होत नसतंय, काय पोर खेळ वाटलं काय लगीन म्हणजे तुम्हाला? मुलीवर गोळी चालवण्या इतकी हिम्मत तुमच्यात नाही तात्या, आणि जावयावर गोळी चालवाल तर ती मुलगीच ती गोळी झेलेल। इतकी वर्ष आहात इथं पण पाहुण्यांचं तोंड गोड करायला साखर आणायची सोडून बंदूक आणते? जा साखर घेऊन या। पाया पडते तात्या। गुंडाच्या पाठीवर हात ठेवून आशीर्वाद दिला तुम्ही त्यांना? आशीर्वादासाठी पाठीवर ठेवलेला हात मानगुटीवर कधी पोहोचल त्याला कळणार सुद्धा नाही। नाना, विलासरावांनी दिलेले 50,000 रुपये घेऊन या। घ्या मला। आता तू काय करशील नाना? काय करू? हे पैसे घेऊन आमच्या जावयाकडे रमेशकडे जा आणि त्याला म्हणाव की पाटलाने हुंडा पाठवलाय 50,000। म्हणतेस काय? तू काय करशील असं आम्ही विचारतो तेव्हा मी सांगेन तेच तू करायचं असत, वर जास्त बोलायचं नाही। आपले माणसांना पाठवून द्या। बस ध्यान मी निवडते। अगं बस ग बस, मग समजे तुलाच करायचं आहे, बस निवाड। रमेश कुठे गेला? बाहेर जाऊन येतो म्हणाले। एक सांगू पोरी? सांगा ना। हे तुमचं देवळातलं लगीन खरं पर बरं नाही। म्हणजे? म्हणजे तुम्ही समध्या गावासमोर भट्टा बामणाला बोलवून परत लगीन करायचं। कशासाठी? अगं गावचं तोंड बंद करण्यासाठी। आणि माझी बी हाऊस आहेस की? पर त्यानं सांगा। सांगणारच आहे। नीलाताई। नाना काय काम आहे? हे काय? मालकांनी पाठवले हुंडा म्हणून, म्हणाले मगाशी मी उगाच रागावलो, झालं गेलं विसरून जा। सांग साहेब, साहेब आमच्या गावच्या रमेशने काय केलं? काय झालं? आधी तुम्ही नीट बसा, बस आणि सांगा मला काय झालं फटाफट। दुपारच्या टायमाला रमेश माझ्या घरी आला, त्याच्याने माझी काय पण दुश्मनी नसताना त्याने मला बडोबर बडवलं आणि माझ्या पोरीला घेऊन पळाला। एवढंच नव्ह तर माझ्या घरातनं 50,000 रुपये घेऊन पळाला। साहेब, साहेब आता तू काय करशील? काय करशील? हवालदार जीप तयार करायला सांगा फटाफट, इनामदारांना जायला सांगा, आरोपी फरार व्हायचे आहेत त्याला पकडायला हवं, जमणार पाटलांची तक्रार नोंदवून घ्या फटाफट। आहो जेवायला येत आहे ना? आत्ता तू कवापासून मला आहोच जाऊ करायला लागली? आता आहोच म्हणायचं, चला ना आई थांबल्यात। घे बाबा घे। आणि तू, तुला नाही जेवायचं? मी अरे घरच्या लक्ष्मींनी सगळ्यांच्या नंतर जेवायचं असतं, जाग पाणी आण।
तू बस बाबा बस सुरू कर गे। रमेश कोण आहे झालं काय साहेब हराम खोरा चोरी करूंच्या करून वर मलाच विचारतोस चोरी कसली चोरी 50,000 चला रे झडती घ्या झडती अहो बर कशा पाय अहो साहेब पैसे मिळाले बर साहेब आले घेऊन चला अपर साहेब ऐका तरी साहेब साहेब अहो साहेब असं काय करताय आपण त्याने जेवू दे तरी रमेश भातुकलीचा खेळ आता संपला नीलाबाई चला घराला चला तरी मी सांगत होते पैसे घेऊ नका माझ्या नशिबात सुखदायक कर देवा नीलाताई ते तुम्ही नाही गेले त्यांच्या बरोबर कोणाचं धान्य लुटला कोणाला तुरुंगात घालायला कोणाला मारहाण करायला खरं सांगू नीलाताई बाकीच्यांचं एक ठीक आहे पण मालकांनी तुमच्याशी असं वागावं मलाही नाही आवडलं हो खरंच नाही आवडलं हे तुम्ही सांगताय नाना तुम्हीच पैसे आणून दिले होते ना नीलाताई तुम्ही मला मुलीसारख्या आहात काहीही झालं ना तरी मी तुमच्याशी खोटं नाही बोलू शकत ते पैसे दिल्यावर मालक असं काही करतील याची मला खरंच कल्पना नव्हती राग राग आला होता मला राग पण आयुष्यभर वाकून उभा राहिलेल्या माझ्यासारख्या माणसाला किती राग आला ना तरी पाठीचा कणा ताट नाही होऊ शकत नाही होऊ शकत मग तोंडातून शब्द काढणं तर दूरच जाऊ द्या ना माझ्या दिवशी दुसरं काय नीलाताई मी जे काय बोललो ते मालकांना नाही सांगणार निर्दास तरा नीलाताई रागावणार नसाल तर एक विचारू रमेश मध्ये असं काय पाहिलं होत आडदांड शरीरात लहान मुलाचा निरागस मन तेवढं पुरेसं नाही